कोरोना विषाणू हा आता पनवेल उरण आणि नवी मुंबई परिसरात वेगाने पसरण्यास सुरुवात झाली आहे पनवेल महापालिकेच्या हद्दीत तब्बल चाळीस रुग्ण कोरोनाबाधित आहेत देशभरात लॉकडाऊनची स्थिती असताना टॅक्सी आणि रिक्षाचालकांवर मोठं आर्थिक संकट उद्भवलं आहे आणि याच भावनेतून रायगडचे माजी खासदार लोकनेते रामश ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि ग्रामपंचायत गव्हाण यांनी गव्हाण विभागातील रिक्षाचालकांना मदतीचा हात पुढे केला आहे ग्रामपंचायतीच्या या रिक्षाचालकांना मदतीचा हात आपण दिला पाहिजे असा ठराव ग्रामपंचायतीचे सदस्य विजय घरत यांनी मांडला होता त्याच अनुषंगाने गुरुवारी गवणकोपर येथील जय बजरंग क्रीडा मैदान येथे या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आलं भाजपचे नेते अनंत ठाकूर ग्रामपंचायत सदस्य विजय घरत भाऊ भगत सुधीर ठाकूर ग्रामपंचायत सदस्य रोशन म्हात्रे माई भोईर किशोर पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट